महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणुका येतात आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेस मरगळली आहे काँग्रेसला नेतृत्वाचा अभाव आहे अशी टीका होतीये काँग्रेसवर मात्र अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासणं असो किंवा काँग्रेसल्या अंतर्गत गटबाजीवर अगदी आक्रमकपणे भाष्य करणं असो आणि आता युवकांना संघटित करून एक युवकांची नवी पिढी काँग्रेसला देण्याचं काम करणारं सध्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे युवक अध्यक्ष सत्यजित तांबे आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत सर पहिला प्रश्न विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत सत्यजित तांबे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत का नाही यावेळेस मला आमदार होण्यापेक्षा पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणं हे माझं प्राधान्य प्राधान्य असल्यामुळे मी यंदा निवडणूक लढणार नाही आहे पण सध्या शिर्डी मतदारसंघातून मंत्री असलेले विखे पाटील यांच्या विरोधात तुम्ही उभं राहावं अशी एकंदरीत कार्यकर्त्यांची मागणी गेल्या दोन ते ती तीन महिन्यांपासून अशा चर्चासुद्धा होत्या मग सध्या निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय का नाही शिर्डीच्या बाबतीतली परिस्थिती वेगळी आहे तिथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे कारण तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे माझं गाव त्या मतदारसंघाचं आहे आणि पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर निवडणूक लढू ही तो काही मुद्दा नाही परंतु आजची माझी जी प्राथमिकता आहे ती पक्षाची संघटना वाढवणं युवकांची संघटना वाढवणं जास्तीत जास्त युवकांना संधी या विधानसभेत कशी मिळेल ते बघणं आणि पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणं हेचं माझं जास्त लक्ष माझं त्याच्यावर आहे निश्चितपणे सध्या काँग्रेसवर सर्व स्तरातून टीका होती आहे मात्र तुम्ही मे बी नायक असेल त्याचबरोबर वेकअप महाराष्ट्र या कॅम्पेनच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचं काम करताय या सर्व कॅम्पेनला प्रतिसाद कसा आहे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात नेमकं का का काय काय झालं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले आंदोलनं केले निदर्शनं केले आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर गेलो तरीही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला आणि ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीचा पराभव झाला त्याच्यानंतर जेव्हा आम्ही एकत्र बसलो होतो चर्चा करत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही जी तरुण पिढी आहे नवीन पिढी जी आहे जी सोळा ते पस्ती पंचवीस वयोगटातली जी पिढी आहे यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा काहीतरी वेगळ्याच आहेत ज्या राजकीय पक्षांना समजत नाही आहे त्याला थोडासा आधार द्यायचं काम दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी केलं होतं आणि म्हणून युवक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते मग या मुलांकडं गेलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे त्यांचे काय अपेक्षा आहेत एका एक राजकीय पक्षाकडून हे आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही युवकांचा स्वतंत्र असा जाहीरनामा करण्याचा निर्णय घेतला हा पहिल्यांदाच प्रयोग असं कोणीतरी करत आहे आणि त्या प्रयोगाला करत असताना तो एका -एक बंद खोलीमध्ये चर्चा न करता तो जनतेमध्ये जावं मुलांमध्ये जावं वेगवेगळ्या माध्यमातून जावं आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत या समजून घेऊन त्याच्यातून एक युवकांचा जाहीरनामा तयार करायचा असा संकल्प आम्ही सोडला आणि त्या अभियानाला नाव आम्ही वेकअप महाराष्ट्र उद्यासाठी आत्ता म्हणजे महाराष्ट्रातून खरं तर आत्ताची जी परिस्थिती आहे युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असेल नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल तर आजच्या युवकांनी खरं तर जागं होण्याची गरज आहे कारण आज जर जा तो जागा झाला नाही तर उद्याचं भविष्य त्याचं अंधारात आहे हे ती जाणीव करून देण्यासाठी खरं तर हा अभियान आम्ही सुरू केला के त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला खरं तर त्याची टॅगलाईन पण अशी आहे की उद्यासाठी आत्ता त्याच्यावर खूप चर्चा आमची चालली होती की उद्यासाठी आज असं नॉर्मली असतं परंतु आज पण नाही आत्ता या क्षणाला जर आपण जर जा जागे झालो नाही तर मला असं वाटतं की काळ आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून हा कॅम्पेन आम्ही सुरू केलं खूप चांगला प्रतिसाद आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मिळाला आम्ही शाहीर कॉम्पिटिशन घेतल्या राज्यभर टिकटॉकचा आम्ही कॉम्पिटिशन घेतली आम्हाला एक कोटीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये जा व्ह्यूज आहेत म्हणजे इतका मोठा प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळाला आहे मागच्या एक महिन्यातली आमची युवक काँग्रेसची सोशल मीडियामधली एंगेजमेंट पाच कोटीच्या पुढं आहे आणि मला असं वाटतं की ती फक्त या आजच्या तारखेला भाजपची कदाचित तेवढी असेल कारण त्यांच्याकडं यंत्रणा ते खूप जास्त वापरतात परंतु आमची तुटपुंज्या यंत्रणेमध्ये आमच्या लगांच्या टीमकडून मला असं वाटतं की एक फार मोठी एंगेजमेंट आमची झालेली त्याचं कारण आहे की युवकांना बोलायचं आहे त्यांचं ऐकायला कोणी नव्हतं आणि आज आम्ही त्यांना व्यासपीठ देतो आहे सर तुम्ही जसं म्हणालात की नरेंद्र मोदींनी युवकांना टार्गेट केलं होतं दोन हजार चौदामध्ये डिजिटल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला तसाच वापर आत्ताही आपण करताय पण कुठंतरी देशभक्तीच्या नावावर एकीकडे प्रचार सुरू आहे मात्र दुसरीकडे बेरोजगारी असेल किंवा आर्थिक मंदी असेल या मुद्द्यांवर युवकांना आकर्षित करणं किंवा त्यांचं लक्ष तिकडं वळवणं हे किती मोठं टार्गेट वाटतं तुम्हाला आत्ता नाही मला असं वाटतं तेच महत्त्वाचं आहे कारण ही निवडणूक स्थानिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये प्रश्न असे असले पाहिजे की किती उद्योगधंदे मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात आले किती नवीन नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या किती आम्ही सरकारी नोकऱ्यांमधल्या रिक्त जागा भरल्या किती नवीन पोलीस भरती केली किती आज महापरीक्षा पोर्टलसारखा जो विषय गाजतो आहे हजारोचे मोर्चे युवकांचे निघत आहेत परंतु या सरकारला त्याचं काही घेणं न देणं नाही आहे आणि म्हणून आमचा हा जो प्रश्न आहे मला युवकांना एकच आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करायचं आहे की होऊन मतदान करून चालणार नाही आपल्याला प्रॅक्टिकल झालं पाहिजे आणि प्रॅक्टिकल विचार असा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मा या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम या भाजप सेनेच्या सरकारने केलेलं आहे एकही नवीन कारखाना महाराष्ट्रामध्ये मा आलेला नाही अकरा दिवस टेलको मुंब पिंपरी चिंचवडमधली बंद होती एकतीस आय टी कंपन्या पुण्यामधल्या हैदराबादला गेलेल्या आहेत आणि आंध्र प्रदेशमध्ये गेलेल्या आहेत औरंगाबादमध्ये आज सगळ्या इंडस्ट्रीज शटडाऊनमध्ये काम करतायत तीन तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आता एक एक शिफ्टमध्ये काम करत आहेत आठवड्यातून दोन दोन तीन तीन दिवस दे सुट्ट्या देत आहेत नाशिकमध्ये दे मायकोसारखी कंपनी या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि ही जर परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की अतिशय गंभीर परिस्थिती आहे काल मला एका मुलाचा फोन आला होता चाकणवरून तर तो मुलगा तीस पस्तीस हजार रुपये महिना त्याला पगार आहे एका कंपनीमध्ये आणि ती कंपनी आता शिफ्ट होती आहे गुजरातला आणि त्या मुलांनी मला सांगितलं की मी गुजरातला जाऊ शकत नाही कारण मी इथं आता एक घर घेतलेलं आहे चाकणमध्ये त्या फ्लॅटचा माझा ई एम आय दहा बारा हजार रुपये आहे माझं कुटुंब मला चालवायचं आहे आता माझा तो फ्लॅटही मी विकू शकत नाही त्याचं कर्जही मी फेडू शकत नाही मला चाकणमध्येच नोकरी मिळाली पाहिजे तरच मी सर्वाईव्ह होऊ शकतो नाही मी सर्वाय होऊ शकत नाही मला कुठल्या तरी कंपनीत नोकरी मिळून द्या असे मला रोज शेकडो फोन येतात आणि ह्या मुलांची परिस्थिती पाहता मला तर अक्षरशः असं वाटतंय की आज जागा होण्याची गरज आहे परंतु अजूनही भाजप सेनेचे लोक भावनिक मुद्द्यांवरच निवडणूक घेऊन जायला आहेत पण मुलांनी आता युवकांनी युवतींनी जागं झालं पाहिजे अजिबात भावनिक मुद्द्यांवर जाऊ देता कामा नये आपल्या पोटाला जी बसते आहे आपल्या हाताला काम नाही आहे ह्याच मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे निश्चितपणे आणि आता जसं काँग्रेसला तुम्ही युवा नेतृत्व म्हणून पुढे नेता तसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक युवा आहेत जे सध्या काम करतात आता वरिष्ठ नेत्यांच्या ने सोबत पक्ष दोन्ही समूह पुढे जातात त्या निवडणुकांच्या सामोरं जातात त्या आघाडी आहे पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करायची असेल तर कुठल्या अशा युवा नेतृत्वाकडे पाहता ज्याच्या सहकार्याने हे दोन्ही पक्ष पुढे जातील मला असं वाटतं की राष्ट्रवादीमधले युवा चेहरा म्हणजे सुप्रियाताई यात आहेत सुप्रियाताईंचा आणि आमचं डायलॉग पण चांगला आहे अनेक विषयांवर ते आमच्याशी बोलत असतात आणि त्यांची वैचारिक बैठक देखील अत्यंत मजबूत आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये युवा जर बघायचं झालं तर सुप्रियाताईंच्या माध्यमातूनच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादीशी बोलत राहावं लागणार आहे शिवसेनेकडे जर आता बघितलं तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पुढं केलं जात आहे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र फिरले ते सध्या तुमचं आदित्य ठाकरेंविषयीचं काय मत आहे नाही आदित्य ठाकरे जर निवडणूक लढत असेल तर मला आनंद आहे कारण प्रत्येक युवा नेत्याने निवडणूक लढली पाहिजे निवडणुकीच्या राजकारणात आलं पाहिजे ठाकरे आजपर्यंत म्हणजे रिंगणात न उतरता बाहेरूनच रिंग मास्टरची भूमिका पार पाडत होते आता हे ये रिंगणात येतील तेव्हा खरे प्रश्न त्यांना कळतील असं मला अपेक्षा आहे आणि त्यांनी निवडणूक निश्चित लढली पाहिजे असं माझं मत आहे आता जरा काँग्रेसविषयी की काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे गट बऱ्याच घडामोडी घडलेल्या आपण पाहिल्या जसं उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सोडला त्यानंतर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालात की कुठंतरी अंतर्गत गटबाजीचा गट फटका, अंतर गट फटका या ठिकाणी बसला आहे नेमक्या काय गोष्टी सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत आहेत ज्याचा फटका काँग्रेसलाच बसतो आणि यामुळे कुठंतरी काँग्रेस कमी पडते असं तुम्हाला वाटतंय का नाही पहिला प्रश्न तर पहिला तर मुद्दा असा आहे की गटबाजी कोणत्या पक्षात नाही आहे हेचं मला एक उदाहरण सांगा म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भाजपमध्ये असं विनोदानी म्हणलं जातं की दोन गट तयार झालेले आहेत एक निष्ठावान भाजपवाल्यांचा एक गट आहे आणि एक दोन निष्ठावान भाजपांचा गट आहे जे काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांमधून गेलेले आहेत गणेश नायकांसारख्या नेत्याला ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर बसू दिलं नाही किरीट सोमया खाली होते कालच्या नाशिकच्या सभेमध्ये खडसे एका कोपऱ्यात बसलेले होते म्हणजे हे जर सगळं चित्र जर पाहिलं तर मला असं वाटतं की गडबाजीची चिंता भाजपनी जास्त केली पाहिजे काँग्रेसला त्याची चिंता करायचं काही कारण नाही मागे सुद्धा जेव्हा शरद पवार यांनी या एका कार्यक्रमामध्ये जे पत्रकारावर चिडले त्यावर सुद्धा तुम्ही व्यक्त झालात त्यावेळी तुमची नेमकी भूमिका काय होती म्हणजे शरद पवारांच्या विरोधात अशी नाही पण तुमचं नेमकं म्हणणं काय का होतं नाही विषय असा होता की हरीश दिमोटे जो पत्रकार आहे आय बी एनमध्ये मध्ये पूर्वी काम करायचा आता टी व्ही नाईनमध्ये आहे आणि त्याला मी गेले पंधरा सोळा वर्ष ओळखतो आहे Uh, मी नगर जिल्ह्याचा दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लढलो आणि रोजच्या राजकारणी राजकीय जीवनात माझ्या अनेक पत्रकारांशी संबंधित असतात हरीश त्यातलाच एक पत्रकार होता आणि हरीशनी पवारसाहेबांना जो प्रश्न विचारला तो चुकीचा असेल नसेल ह्या विषयावर मला काही टिप्पणी करायची नाही जेव्हा पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाने हरीशला सांगितलं की बास ह्या विषयावर बोलायचं नाही तर हरीशनी थांबायला पाहिजे होतं हे पण मला मान्य आहे पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या काही लोकांनी हरीशला ट्रोल केलं आणि ज्येष्ठ ज्येष्ठ लोक म्हणजे ज्यांना आपण मानतो मोठा माणूस आहे लोकप्रतिनिधी आहेत असे लोक जर हरीशला वैयक्तिक पातळीवर जाऊन तू याचा अमुकचा ड्रायव्हरच आहे तर आहे आता एखादा पत्रकार असतो पत्र आपण शेवटी राजकारणामध्ये समाजकारणात आपण एकत्र वावरताना अनेक अधिकारी पत्रकार मित्र असतो आपण सगळे एकमेकाशी बोलत असतो इनफॅक्ट पत्र म्हणजे राजकारणीसुद्धा जेव्हा पार्लमेंटमध्ये एकमेकाला मारण्याची भाषा करतात परंतु सेंट्रल हॉलमध्ये जेव्हा जातात तेव्हा ते एकमेकाला टाळ्या देत असतात मग जर तुम्ही त्या पद्धतीने जर ते खेळमिळीच्या वातावरणात सगळ्यांनी राहिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हरीशच्या बाबतीत त्यांनी काय केलं की हरीशने गाडी घेतली होती दोन वर्षापूर्वी आणि त्या गाडीमध्ये मोठेपणा म्हणून त्याच्यात ते, ते विखे पाटील बसले होते त्यांनी फोटो काढला तो फेसबुकला दोन हजार सतराला टाकलेला आहे फोटो तो तो फोटो काढला आणि त्याच्यावरून त्याला ट्रोल केलं मला ते योग्य वाटलं नाही शेवटी कुठल्याही माझं असं मत आहे की राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे लोकांना आवडेल ते बोललं पाहिजे ह्याला नेता म्हणत नाही जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मांडत राहिलं पाहिजे आणि मी ती मांडण्याचा प्रयत्न केला नक्कीच दोन हजार चौदामध्ये तुम्ही विधानसभा निवडणूक लढवली होती या विधानसभेमध्ये तुमच्या विरोधात संग्राम जगताप होते नंतर दोन हजार एकोणीसला लोकसभेत तुम्ही त्यांचा प्रचार केला निश्चितपणे तुमच्यासाठी ही अवघड गोष्ट होती आता तुमच्यामध्ये आणि संग्राम जगताप या दोघांमध्ये कसे संबंध आहेत या लोकसभेनंतर नाही आहेत आता लोकसभेनंतर पण आमचं बोलणं चालणं होत असतं आणि मी वैयक्तिक व्यक्ती द्वेषाला विश्वास ठेवणारा माणूस नाहीये शेवटी राजकारणामध्ये एक विचारधारा म्हणून आपण एकत्र काम करत असतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं त्यातल्या त्यात तर अजिबातच वैर ठेवण्याचं काही कारण नाही आहे आणि संग्राम ज्या मी तिथं यासाठी नगर शहरात गेलो होतो कारण ती काँग्रेसच्या कोट्यामधली जागा होती म्हणून मी तिथं उमेदवारी मागितली ऐन वेळेला तिथं आघाडी तुटल्यामुळे संग्रामला मला विरुद्ध उभं राहावं लागलं असतं कदाचित का मी काँग्रेस उमेदवार हो असतो तर संग्रामनी दोन हजार चौदालाही मला मदत केली असती त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्यक्तिद्वेषाला राजकारणामध्ये कुठेही थारा दिला नाही पाहिजे संबंध आपल्या पद्धतीने ठेवले पाहिजे पण विचाराची लढाई आपण निष्ठेने लढली पाहिजे शेवटचा प्रश्न सध्या काँग्रेसची धुरा मामा भाच्यांवर आहे थोरात साहेब असतील आणि तुम्ही असाल दोघे जण ही, ही जबाबदारी कशा पद्धतीनं पेलणार आहात आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं नेमकं का उद्दिष्ट काय असणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता मला असं वाटतं की आत्ताचा म्हणजे साहेब माझे मामा आहेत हा एक भाग आहे परंतु गेले पस्तीस वर्ष ते आमदार आहेत आणि चाळीस वर्ष झाले जवळजवळ ते राजकारणामध्ये आहेत आणि मी पण गेले वीस वर्ष संघटनेमधून आलेलो आहे विद्यार्थी चळवळीतून आलेलो आहे एन एस वायमध्ये काम केलं युवक काँग्रेसमध्ये काम केलं आणि संघर्षातून मी अध्यक्ष झालेलो आहे गेले वीस वर्षाचा माझा संघर्ष आहे जे माझे साथीदार आहेत त्यांना माहिती आहे मला काय असं कोणीतरी येऊन माझ्या घरी अध्यक्षपदाचं पत्र दिलेलं नाही त्याच्यामुळं माझं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे सुदैवाने आम्ही दोघं एकाच वेळेस पक्षामध्ये जबाबदार पदावर असल्यामुळे उलट मला असं वाटतं की त्याचा फायदा पक्षाला होतो आहे कारण नेहमी युवकांची तक्रार असायची की मुख्य काँग्रेस आम्हाला विश्वासात घेत नाही मदत करत नाही आणि त्यांची तक्रार मुख्य काँग्रेसशी कायम असायची की युवक आमच्याशी बोलतच नाही चालतच नाही आता ते जे आमच्यातलं कॉर्डिनेशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होतं आहे त्याचा पक्षाला फायदा होईल पक्षाची आत्ताची परिस्थिती जी आहे ती एक पक्ष संक्रमणाच्या काळामधून जातो आहे अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत Uh, साधारणतः जर आपण पाहिलं तर ज्यांचे uh, हितसंबंध आहेत uh, व्यावसायिक हितसंबंध आहेत किंवा जे कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेले आहेत किंवा ज्यांना वाटतं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आम्हाला भविष्य नाही आहे असे लोक या ठिकाणी भाजप सेनेमध्ये जात आहेत हे फार छोटं शॉर्ट टर्म गोलवाले लोक चाललेले दिसत आहेत स सध्या तरी आहे ते इकडं मात्र त्याच्या उलटं परिस्थिती आहे जेवढे लोक चाललेत तेवढे नवे नेते नेते आमच्याकडे तयार होत आहेत म्हणजे ज्या ज्या मतदारसंघांमध्ये लोक चाललेत तिथं आमच्याकडे ताकदीने लोक तयार होत आहेत म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर इचलकरंजी शहरामध्ये आवाडे साहेब आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला ज्या दिवशी पक्ष सोडला त्याच दिवशीपासून आज आमच्या आता काल तिथं जवळजवळ दहा हजार लोकांचा मेळावा काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा झाला म्हणजे असं नाही आहे की पक्षामध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळी जे लोक अडकलेले होते जे नगरसेवक होते जिल्हा परिषद सदस्य होते काम करत होते दहा दहा वीस वीस वर्ष परंतु संधी मिळत नव्हती मला असं वाटतं या सगळ्या नव्या नेतृत्वाला तरुणांना आता संधी तयार होत चाललेली आहे सगळीकडं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याचा काँग्रेसला फायदा होईल निश्चितपणे तर हे होते आपल्यासोबत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितलं आहे की जरी अनेक सध्या आयाराम गयाराम काँग्रेस सोडून राष्ट्रवादी सोडून भाजप आणि शिवसेनेत जात असले तरी अनेक नवीन नेतृत्वांना सध्या यामुळे संधी मिळते आणि या नवीन नेतृत्वाचा महाराष्ट्राला निश्चितपणे फायदा होणार आहे कॅमेरामॅन कुणाल मांद्रेसोबत आरती मोरे एस डब्ल्यू न्यूज मराठी मुंबई